ब्रेकनंतर एक महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आहे, ती आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादीबद्दलची. कारण काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांच्या नेत्याची आज होणारी बैठक आता उद्या होणार आहे. काँग्रेसचे नेते आज व्यस्त आहेत आणि त्यामुळे ही बैठक एक दिवस पुढे ढकलण्यात आली आहे. राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही माहिती दिली आहे. सगळ्यांचं लक्ष आजच्या या बैठकीकडे खरं तर लागलं होतं, कारण दिल्लीमध्ये आज हे राज्यातले काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे नेते भेटणार होते. राज्यातलं जे अस्थिर सगळं सध्याचं वातावरण आहे त्या दृष्टीनं काय महत्त्वाची पावलं उचलली जात आहेत, शिवसेनेबद्दलचं काय मत यामध्ये मांडण्यात येतं, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. पण ही आजची बैठक आता उद्यावर गेलेली आहे. आपल्या सोबत आहेत आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास नवी दिल्लीहून. प्रशांत, काय नेमकं कारण दिलं जात आहे काँग्रेस नेत्यांच्या व्यस्ततेचं, ही बैठक आता उद्या होणार असल्याचं समजतं आहे? हो, ज्या पद्धतीने माहिती पुढे आलेली आहे, खास करून जर बघितलं एनसीपीचे राष्ट्रीय प्रवक्ते जे आहेत नवाब मलिक यांनी स्पष्ट केलं आहे की आज काँग्रेसचे सगळे नेते आहेत हे इंदिरा गांधींच्या कार्यक्रमाच्या मध्ये व्यस्त आहे आणि ते त्या प्रकारचे कार्यक्रम काँग्रेस पक्षाच्या वतीने आयोजित करण्यात आलेले आहे, त्यामुळे ते व्यस्त असल्यामुळे उद्या या संदर्भात आता सुनावणी होईल आणि साधारणतः या संदर्भात चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं या सगळ्या पार्श्वभूमीत हे महत्वाचं आहे की ज्या आतावरण स्पष्टता नव्हती की बैठक होईल की नाही, पण ज्या पद्धतीने आता स्पष्टपणे नवाब मलिक यांनी म्हटलेलं आहे की उद्या दुपारी साधारणतः राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसची महत्वाची बैठक खारखून राज्याची सत्ता स्थापनेचा मार्ग कसा मोकळा करायचा या संदर्भात होण्याची शक्यता आहे आणि आज जी बैठक आहे ती उद्यापर्यंत टळलेली आहे. धन्यवाद प्रशांत या सगळ्या माहितीबद्दल. आणि नेमकं नवाब मलिक यांनी काय माहिती दिली आहे ते ऐकूयात. आज वो मीटिंग होनी थी लेकिन आज इंदिरा जी की जयंती होने के कारण कांग्रेस के नेता अलग अलग कार्यक्रमों में व्यस्त हैं, इसलिए आज की बैठक टाली गई है. और जो आज बैठक होने वाली थी वो कल कांग्रेस और राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के दिल्ली के नेता, प्रांत के अध्यक्ष, विधिमंडल के जो नेता हैं, ये सारे लोग कल दोपहर के बाद किसी समय बैठेंगे.